भारतीय जनता पक्षाची विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर झाली आहे. या यादीत सोलापूर जिल्ह्यातील 2 देशमुखांसह जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी या तिघांचा समावेश आहे. भाजपने पुन्हा एकदा प्रस्थापितांना उमेदवारी देत भाकरी फिरवण्याचे टाळले आहे. सोलापुरातील मातब्बर असलेल्या 2 देशमुखांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना तर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांना अक्कलकोट मधून उमेदवारी देत देवेंद्र फडणवीस यांनी आपली जुनी टीम कायम ठेवली आहे. सोलापूर शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघातून दोन्ही देशमुखांना भाजपचा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी देण्यास विरोध दर्शवला होता. त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीच्या संदर्भात भाकरी फिरवली जाईल अशी चर्चा सुरू असतानाच आज जाहीर झालेल्या यादीत सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून विजयकुमार देशमुख यांना तर दक्षिण सोलापूर मधून सुभाष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून विजयकुमार देशमुख हे सलग 4 वेळा निवडून आले आहेत. ते आता पुन्हा 5व्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी देऊ नये यासाठी माजी महापौर माजी सभागृह नेते यांच्यासह माजी नगरसेवकांनी विरोध दर्शवला होता. मात्र भाजपने सर्वांची समजूत घालत देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनीही त्यांच्या विरोधात उठाव केला होता. त्यांना माजी उपमहापौर माजी सभागृह नेते 7 माजी नगरसेवकांनी विरोध केला होता. पण भाजपने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे सोलापुरातून दोन्ही देशमुख यांची उमेदवारी नाकारण्याचे धाडस भाजपने दाखवलेले नाही. भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांना पुन्हा संधी देत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील लोकांना पुन्हा एकदा विधानसभेत जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकंदरीतच भाजपने विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देत नव्याचा विचार केलेला दिसत नाही.